की आता आपण इकडे बघू शकतो व्हाईट उंदीर आहेत आणि हॅमस्टर आहेत. ह्याच्याबद्दल माहिती सांग मित्रा. हॅमस्टर म्हणजे काय? अमेरिकेचे आहेत. 1000 मध्ये भेटतात. तुम्ही जाऊ बघाल ना तर असा हा उंदीर वाटतो. बरोबर. असं बघत तर ससा वाटतो. हा दोघांचं मिश्रण आहे. बरोबर. ओके. नमस्कार मित्रांनो, मी प्रथम शेखर स्वागत करतो अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. आज आहे संडे, 26 तारीख आहे आणि हा ब्लॉग तुम्हाला 27 तारखेला बघायला भेटणार आहे. तर आता आपण जात आहोत डोंबिवलीवरनं चेंबूरला, चेंबूरवरनं दादरला आणि दादरवरनं सांताक्रूझला. असे खूप सारे शूट आहेत तर तुम्हाला असे अनेक शूट बघायला भेटतील. तर तुम्ही असं प्रेम देतात तर असंच प्रेम आपल्या व्हिडिओंना द्या आणि आपली व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा. व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करायला विसरू नका. तर चला व्हिडिओला सुरुवात करूया. मित्रांनो, आता आपण चेंबूर स्टेशनच्या बाहेर आलेलो आहे. माझ्या पाठी बघू शकता तुम्ही, चेंबूर स्टेशन आहे आणि आता आपण जाणार आहोत RCF कॉलनीमध्ये. ती इशला आहे. तिकडे वाईल्ड लाईफ रिलेटेड माझा मित्र अभिरूप कदम यांनी तिकडे एक्झिबिशन भरवलेलं आहे. 25 आणि 26 तारीख हे दोनच दिवस होतं. काल रात्री मला समजलं म्हणून मी आज इकडे शूट करायला आलो आहे. तर मित्रांनो, काही टेन्शन घेऊ नका. परत कधी असेल तर मी नक्कीच तुम्हाला इन्फॉर्म करेन. आपल्या कम्युनिकेटिव्ह पोस्टवर तुम्ही तिकडे राहा. मी त्या कम्युनिकेटिव्ह पोस्टला टाकतच राहतो आपल्या यूट्यूबच्या. तर आता आपण जाऊया RCF कॉलनीमध्ये. चेंबूर मोनोरेल स्टेशन खालनं आपण आता रिक्षा केलेलं आहे प्रायव्हेट. ते आपल्याला आता सोडणार आहे जवाहर ग्राउंडला चेंबूर ईस्टमध्ये. तर 2 किलोमीटरवर आहे म्हणून आपण रिक्षा केलेली आहे आणि आता आपण रिक्षाने जात आहोत एक्झिबिशन बघण्यासाठी. मित्रांनो, तुम्ही बघू शकतात आपण आलेलो आहे जवाहर ग्राउंडमध्ये. इकडे तुम्ही बघू शकता जवाहर विद्याभवन म्हणून टायमिंग वगैरे दिलेलं आहे तुम्ही बघू शकतात. तर 25 आणि 26 फेब्रुवारी दोनच दिवस होते. तर नेक्स्ट टाईम कधी असेल हे मी तुम्हाला नक्कीच सांगेन. तर आता आपण जात आहोत आत. ओके, आपण आता हे कुपन काढलेलं आहे. 30 रुपयाचं कुपन आहे आणि जर मुलगा आणि वडील येत असाल तर 50 रुपये आहे आणि जर सिंगल पर्सन येत असाल तर 30 रुपये आहे. आता आपण एंट्री केलेली आहे आतमध्ये या शाळेच्या ग्राउंडमध्ये. आवारामध्ये यांनी वाईल्ड लाईफचं भरवलेलं आहे एक्झिबिशन आणि तुम्ही बघू शकतात हे असं काहीतरी त्यांनी एक थीम केलेली आहे जंगल टाईप. सुक्या झाडांपासून जे फांद्या आपल्या तुटतात त्यापासून त्यांनी केलेलं आहे. आपण आत येऊया आणि इकडे बघू शकता तुम्ही. पहिलंच आपल्याला इकडे सिंह बघायला भेटतो आहे. आपण इकडे बघू शकतो वेगवेगळ्या प्रकारचे आपल्या ॲक्वेरियममध्ये असतात जे मासे आहेत. इकडे फायटर फिश आहे, इकडे शक्कर आहे आणि त्याबद्दल असणारी माहिती इकडे दिलेली आहे. ओके, तुम्ही बघू शकतात इकडे इग्वाना आहे. इग्वानाबद्दल इकडे माहिती दिलेली आहे आणि सुंदर असा इग्वाना आहे. आणि हा माझ्या मित्राचाच आहे अभिरूपचा, याचं नाव आहे अलेक्सा. तुम्ही बघू शकतात. ओके, आता आपण इकडे बघू शकतो व्हाईट उंदीर आहेत आणि हॅमस्टर आहेत. ह्याच्याबद्दल माहिती सांग मित्रा. हॅमस्टर म्हणजे काय? अमेरिकेचे आहेत. 1000 मध्ये भेटतात. ओके, त्यांना खायला लागते, फिश लागते. ओके, आणि यांची लाईफ काय? लाईफ असते खेळत असतात. ओके, हे किती वर्ष जगतात? 6 वर्ष जगू शकतात. ओके, आता हे मेल फिमेल आहेत का? मेल आहे. ओके, हा मेल आणि ही हा पण मेल आहे. ओके, मेल आणि फिमेल आहेत. हे छोटे पिल्लं आहेत, बेबीज आहेत. ते यांचे आहेत का बेबीज? ओके, यांची पिल्लं आहेत आणि व्हाईट उंदीर आहेत. यांची लाईफ किती असते? ओके, लास्ट 5 इयर्स यांची लाईफ असते. तुम्ही बघू शकता ते मेल फिमेल आहेत. ओके, मेल ओके, 2 मेल आणि 1 फिमेल आहे. आणि मित्र, तुझं नाव काय? यश. ओके, थँक्यू. आता आपण नेक्स्ट स्टॉलवर आलेलो आहे. हे गिनीपिक्स आहेत. दादा, ह्याच्याबद्दल काय माहिती सांगशील? गिनीपिक बघा, हे इथले ना, ते बाहेर गावचे. ओके, आता बघताना तुम्ही जाऊ बघाल ना तर असा हा उंदीर वाटतो. बरोबर. असं बघत तर ससा वाटतो. हा दोघांचं मिश्रण आहे. बरोबर. ओके, आणि जे आपले मेडिसिन असतात ना, मेडिसिन ज्या पण आहेत त्या पहिल्या ह्याच्यावरती यूज करतात. ओके, नंतर मार्केटमध्ये. म्हणजे गिनी पिक वरती पहिले यूज करतात. ओके, नंतर मार्केटमध्ये.
बरोबर. आणि यांची लाईफ किती असते, म्हणजे किती वर्ष? मिनिमम जास्तीत जास्त अंदाज नाही सांगू शकत मी माहिती. बरोबर. हा हा चालेल. ओके, म्हणजे त्या रिलेटेड ही माहिती दिलेली आहे, गिनी पिग रिलेटेड ही सर्व माहिती आहे. आणि मेल फिमेल आहेत? नाही, हे मेल आहे. ओके, दोन मेल आहे. ओके, थँक्यू दादा. ओके, आता आपण पुढे आलेलो आहे आणि तुम्ही इकडे बघू शकतात बजीस, ज्याला लवबर्ड्स बोलतो, हे आफ्रिकन लवबर्ड्स आहेत. दोन याच्यात आपण बघू शकतो आणि त्याबद्दल दिलेली, आफ्रिकन पॅरोटबद्दल दिलेली इकडे माहिती आहे, लवबर्ड्सबद्दल दिलेली माहिती आहे. सुंदर अशी बघू शकता तुम्ही. आणि इकडे सुंदर असं डेकोरेट केलेलं आहे. आणि इगुआनाबद्दल तुम्ही माहिती बघितली असेल इकडे 1768 पासून पूर्ण अशी माहिती आहे इगुआनाची. तुम्ही सुंदर असे आहेत. तुम्हाला जर लहान मुलांना घेऊन यायचं असेल, पण हे एक्झिबिशन दोनच दिवस होतं, 25 आणि 26 फेब्रुवारी, तर आपल्या व्हिडिओमार्फत तुम्ही इकडे बघू शकतात एक्झिबिशन. तर आपण आता नेक्स्ट स्टॉलवर जाऊया, म्हणजे पुढे बघूया. तुम्ही इकडे बघू शकतात पॉमिलियन कुत्रा आहे, ह्या डॉग्स रिलेटेड ही माहिती तिकडे लावलेली आहे त्यांनी. तसंच इकडे तुम्ही बघू शकता इकडे ससा आहे, रॅबिट्स इकडे आहे. आणि आता आपण इकडे आलेलो आहे, तुम्ही इकडे बघू शकतात बदकाची पिल्लं आहेत छोटी छोटी, सुंदर अशी इकडे तुम्ही बघू शकतात, सुंदर असं बदकाचं पिल्लू आहे. आणि इकडे तुम्ही बघू शकता सन कॉर्नियर आहे ठेवलेला, सन कॉर्नियर ठेवलेला आहे. तसंच इथे पुढे तुम्ही आलात तर तुम्ही इकडे बघू शकतात गाढव ठेवलेला आहे, गाढव आहे इकडे, घोडा आहे. परत तिकडे तुम्ही बघू शकतात वासरू आहे गाईचं, इथे गाईचं वासरू ठेवलेलं आहे. इथे तुम्ही इकडे बघू शकतात छोटी पिल्लं ठेवलेली आहेत कोंबड्यांची, पिल्लं ठेवलेली आहेत छोटी. तसेच इकडे छोटे ससे पण आहेत. आणि तिकडे तुम्ही बघू शकता कासव आहे. आणि तुम्ही बघू शकता इकडे मजकली कबूतर आहे, तुम्ही बघू शकता लाईव्ह. म्हणजे इकडच्या लहान मुलं जे येतात बघायला एक्झिबिशन, त्यांच्यासाठी कबूतर वगैरे असे अनेक प्राणी ठेवलेले आहेत. तुम्ही नक्कीच इकडे एक्झिबिशनला एकदा भेट देऊ शकतात. पण हे एक्झिबिशन तर नेक्स्ट टाईम कधी असेल हे मी तुम्हाला सांगणार आहे, त्यासाठी तुम्हाला आपलं चॅनल सबस्क्राईब करावं लागेल. आणि इकडे बघू शकता तुम्ही एक्झिबिशनमध्ये कासव पण ठेवलेला आहे. आणि इकडे केकडे ठेवलेले आहेत, तुम्ही बघू शकता एक्झिबिशनला केकडे ठेवलेले आहेत, क्रॅब्स. आणि त्याबद्दल इकडे माहिती दिलेली आहे. तुम्ही बघू शकता इकडे किती सारी गर्दी आहे लहान मुलांची. प्रत्येक ठिकाणी तुम्हाला इकडे लहान मुलं एन्जॉय करताना दिसतील. आत्तापर्यंत इकडे 1500 माणसांनी पार्टिसिपेट केलं आहे NGO मध्ये इकडे प्राणी बघण्यासाठी. तर नेक्स्ट टाईम नक्कीच कुठे असेल तर मी नक्कीच तुम्हाला सांगेन. पण व्हिडिओच्या मार्फत तुम्ही आपला या व्हिडिओचा आनंद घ्या. या छोटूला इकडे घोड्यावर बसवत आहे, तुम्ही इकडे बघू शकता. इकडे लहान मुलं सर्व आनंद घेतात आहे, इकडे तुम्ही बघू शकता. इकडे पण आपण माहिती दिलेली आहे, गाय आहे, गाढव आहे, घोडा आहे, मजाकली आहे. इकडे असे अनेक प्राणी खूप सारे आहेत. तुम्ही नक्कीच आपला व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा. चला मित्रांनो, आता निघायची वेळ झालेली आहे. आशा करते व्हिडिओ तुम्हाला आवडले असेल. तुम्ही व्हिडिओमध्ये बघितलात खूप सारे लहान मुलं, तसे त्यांचे पालक, पॅरेंट्स वगैरे सर्व काही आलेले. खूप सारे आपण प्राणी बघितले या व्हिडिओमध्ये आणि त्याबद्दल माहिती पण बघितली. तर आपल्या व्हिडिओवर नवीन असतात तर एक लाईक नक्कीच करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. मी तुम्हाला भेटीन अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.